माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय हा अवघ्या 24 तासात मागे घेतलाय. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी तलवार अखेर मॅन केली आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे राणेंनी हा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यांची नाराजी ही दूर झाली आहे. आता यापुढील काळात त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काम करू आणि कोकणात जो त्यांचा झंझावत आहे तो असाच सुरू राहील, असं मत रवींद्र चव्हाण यांनी यानंतर बोलताना स्पष्ट केले. मात्र निलेश राणे यांच्या निवृत्ती नाट्याची स्टोरी ही त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच आशीर्वादाने लिहिली असल्याचंही बोललं जाते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याचं आणि आगामी काळातील निवडणुकांचं राजकारण हे यामागे असल्याचंही बोललं जाते. याशिवाय सध्याच्या आणि आगामी राजकारणाचा थेट संबंध हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी असल्याचंही दिसून येते. कसं ते आपण पाहणारच आहोत. मात्र त्या अगोदर लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणेंनी सुद्धा आता मोर्चे बांधणी केली आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. तर नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत ही पुढील वर्षी संपणार आहे. त्यानंतर भाजप त्यांना काय जबाबदारी देणार हे अद्यापही अनिश्चित आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सध्या इथून राणेंचे निकटवर्ती आणि भाजपचे निष्ठावंत प्रमोद जठार हे याच पक्षातून इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याही नावाची जोरदार इथून चर्चा सुरू आहे आणि त्यांनी सुद्धा इथून तयारी सुरू केली आहे. निलेश राणे यांना 2019 निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाकडून लढताना 3.5 लाखांच्या आसपास ही मतं मिळाली होती. तर मूळ भाजपची 3 लाख आणि राणेंची 3.5 लाख अशा 6 लाखांच्या आसपास ही मतं असल्याने हा मतदारसंघ भाजपकडेच घ्यावा असा दावा करत नुकतंच नितेश राणेंनी आकडेमोड केली होती. हा मतदारसंघ भाजपकडे घेऊन तिथून नारायण राणे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सुद्धा राणे समर्थकांकडूनही केली जाते. तर दुसऱ्या बाजूला निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या कुडाळ मतदारसंघातून आगामी विधानसभेसाठी सुद्धा तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी आता देण्यात आली आहे. तर 2014 नारायण राणे यांना याच मतदारसंघातून पराभव हा स्वीकारावा लागला होता. आता त्याचीच सल राणे कुटुंबियांच्या मनात आजही कायम आहे. मात्र त्याच्याच शेजारी असणाऱ्या म्हणजेच कणकवलीमधून नितेश राणे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत. मग आता दोन्ही भावांना विधानसभेला आणि वडिलांना लोकसभेला उमेदवारी कशी द्यायची असा सवाल हा पक्षातच विचारला जातोय. तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा राणेंच्या या घराणेशाहीला विरोध असल्याचाही प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गेल्याच आठवड्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा झाला होता आणि या दौऱ्यात बावनकुळे यांनी एकाच घरात 3 तिकीटं देणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. याच संकेतांचा परिणाम बावनकुळे यांच्या दौऱ्यावर सुद्धा जाणवला. तर स्वतः निलेश राणे सुद्धा या दौऱ्यात फारसे दिसून आले नाहीत आणि याशिवाय राणे समर्थकही या दौऱ्यापासून लांबच राहिलेले दिसून आले. याशिवाय रवींद्र चव्हाणांचा जिल्ह्यात हस्तक्षेप वाढलाय का असाही प्रश्न आहे. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये 2 गट असल्याचं बावनकुळे यांच्या दौऱ्यात आता दिसून आले. एक गट म्हणजे मूळ भाजपचा तर दुसरा गट म्हणजे राणेंच्या भाजपचा. रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून मूळ भाजपला ताकद देत असून राणेंच्या समर्थकांना डावलत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. राणे यांना जिल्ह्यातील घडामोडींमध्ये तसंच निधी वाटपांमध्ये विचारात घेतलं जात नाही तर शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना ताकद देत आहेत आणि निधीसाठी त्यांना झुकतं माप देत आहेत असाही आरोप चव्हाणांवर केला जातोय. मात्र आता वैभव नाईक हे शिंदेंसोबत जाणार अशाही चर्चा रंगलेल्या आहेत. कारण वैभव नाईक हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशा वेळी विद्यमान आमदार म्हणून तिथून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे उघड आहे. तर वैभव नाईक शिंदेंसोबत गेल्यास निलेश राणे यांच्या उमेदवारीला खो बसण्याचीही शक्यता आहे आणि हीच शक्यता ओळखून राणे यांचा वैभव नाईक यांच्या प्रवेशाला विरोध आहे. एकंदरीत हे सगळं राजकारण पाहता याच्या भोवती निलेश राणे यांच्या निवृत्तीची स्क्रिप्ट लिहिली असावी अशी शंकाही उपस्थित होतीये. कारण भाजपमध्ये संघटनात्मक गटबाजी माध्यमांसमोर आणि लोकांसमोर आणण्यास मज्जावे. कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी असा भाजपमध्ये नियम आहे.
मात्र एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलानेच हा नियम मोडावा आणि ही गोष्ट दिसतेय तितकी सरळ समजावी यासाठी भाजपचाच कार्यकर्ता तयार होत नाहीये. केंद्रीय मंत्री असल्याने नारायण राणे यांना राजकीय खेळी करण्यास मर्यादा आहेत, मात्र निलेश राणे यांना त्यातल्या प्रकारच्या कुठल्याही मर्यादा नाहीयेत. त्यामुळेच तयार झालेलं हे सगळं राजकारण आणि त्यातून तयार झालेली ही कोंडी फोडण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींचं लक्ष वेधून घेत आपली कोकणातील ताकद दाखवत शक्तीप्रदर्शन करण्यासाठीच निलेश राणे यांनी हा आटापिटा केला असल्याचंही आता बोललं जातंय. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्या सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.